मराठी डीजी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि घंटीचे बटन दाबून नक्की सबस्क्राइब करा. आज पंढरपूर येथे भाविक भक्तांना शिवप्रेमींना मिठाई वाटप. बाबा पुरंदरेने त्याच्या कादंबरीमधून शिवछत्रपती जिजाऊंची आणि समस्त बहुजन समाजाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ व राजश्री शाहू महाराजांच्या दुःखद निधनानंतर पुणे सातारा वाईमधील सनातनी लोकांनी साजरा केलेल्या आनंद उत्सवाचा सांस्कृतिक बदला म्हणून आज पंढरपूरमध्ये बाबा पुरंदरेच्या अस्थी चंद्रभागेमध्ये विसर्जित करण्यासाठी आणल्यानिमित्त संभाजी ब्रिगेड व पंढरपुरातील परावर्तनवादी संघटनांच्या माध्यमातून चंद्रभागा नदीवरील महाद्वार घाटावर असणाऱ्या गोरगरीब भिकारी यांना श्रीखंडपुरीचे वाटप करण्यात आले. तसेच महाद्वार येथे संत शिरोमणी नामदेव महाराज समाधीजवळ भाविकांना पेढे वाटप करण्यात आले. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे माजी कार्याध्यक्ष अमरजीत पाटील, प्रदेश संघटक प्रदीप कंचे, पुणे शहराध्यक्ष हर्षवर्धन मगदूम, पंढरपूरचे विक्रमसिंह भोसले, स्वागत कदम, शहर कार्याध्यक्ष शनी घुले, सूरज पेंडल, राकेश साळुंखे, रोहित फावडे, स्वप्नील घाडगे, आदित्य तारे, विक्रम आसबे, पिंटू रणपिसे, आकाश पवार, धीरज तिकोरे, औदुंबर वाघमारे, रामा अडसूळ, आदित्य सांगडे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज पंढरपुरामध्ये सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीनं, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गेल्या अनेक वर्ष शिवचरित्रामधून छत्रपती शिवरायांची जिजाऊंची बदनामी करणाऱ्या शिवद्रोही भाऊ पुरंदरेंचा काल परवाचं निधन झालं. त्याचा छत्रपतींच्या अपमानाचा बदला म्हणून आज पंढरपुरामध्ये सर्व परिवर्तनवादी संघटना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाद्वार घाटामध्ये गोरगरिबांना श्रीखंडपुरीचं वाटप करून, तसेच चोपाड्यामध्ये आणि महाद्वारामध्ये पेढ्यांचं वाटप करून बहुजन समाजानं शिवछत्रपतींच्या, जिजाऊंच्या आणि समस्त बहुजन समाजाच्या बदनामीचा जो प्रयत्न पुरंदरेंनी केलेला आहे त्याचा बदला आज या ठिकाणी घेतलेला आहे. काही लोकांना बहुजन समाजाची ही कृती अत्यंत चुकीची वाटू शकते, परंतु या देशामध्ये राजश्री शाहू महाराज वारल्यानंतर, शाहू महाराजांचं मुंबईमध्ये निधन झाल्यानंतर त्यांची रेथयात्रा ज्यावेळेस पुण्यामध्ये आली, त्यावेळेस पुण्यातील तत्कालीन ब्राह्मणांनी त्या काळामध्ये श्रीखंडपुरी करून खाल्ली, सत्यनारायण घातले, फटाके फोडले, सातारा वाई या परिसरातील ब्राह्मण समाजांना पेढे वाटले होते. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, सर्व ब्राह्मण समाज याच्यामध्ये आम्ही दोषी मानत नाही, परंतु ज्या ज्या लोकांनी पुरंदरेचा निषेध केलेला नाही, छत्रपतींची बदनामी केल्याबद्दल, जिजाऊंची बदनामी केल्याबद्दल, ते सर्व हे पुरंदरेचे पाठीराखे आहेत. त्या विकृतीला आमचा विरोध आहे आणि ती विकृती या पृथ्वीवरून संपल्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.